कर्नाटकात लोकसभेच्या एकूण 28 जागा आहेत. सन 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला कर्नाटकात घवघवीत यश मिळाले. 28 पैकी तब्बल 25 जागा भाजपने जिंकल्या तर प्रत्येकी एक जागा काँग्रेस व जनता दल यांनी जिंकल्या तर एका जागेवर अपक्षाला यश मिळाले. कर्नाटकमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपचा पार धुव्वा उडवीत काँग्रेसने मोठा विजय मिळवला. कर्नाटकातल्या लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या विधानसभा क्षेत्रांचा विचार करता आगामी 2024 लोकसभा निवडणुकीत भाजपसाठी धोक्याची घंटा आत्ताच वाजली आहे. 2023 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 135 जागांवर यश मिळाले तर भाजपला 66 जागांवर समाधान मानावे लागले. जनता दलला केवळ 19 जागा मिळाल्या. लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या विधानसभा क्षेत्रांमध्ये काँग्रेस भाजप व जनता दल यांना मिळालेल्या मतांची गोळाबेरीज विचारात घेतली तर भाजपला केवळ 8 जागांवर आघाडी आहे. काँग्रेसला तब्बल 18 जागांवर आघाडी मिळाली. आम्ही निर्णयांकी भूमिकेत असू अशी वल्गना करणाऱ्या जनता दलला अवघ्या 2 लोकसभा क्षेत्रात मताधिक्य मिळाले. बेळगाव, धारवाड, उत्तर कन्नड, शिमोगा, उडुपी, चिकमंगळूर, दक्षिण कन्नड, बेंगलुर उत्तर व बंगलोर दक्षिण या 8 लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपला आघाडी मिळाली तर काँग्रेसला चिक्कोडी, बागलकोट, विजापूर, गुलबर्गा, रायचूर, बिदर, कोप्पल, बेल्लारी, हवेली, दावणगेरे, चित्रदुर्ग, मंड्या, मैसूर, चामराजनगर, बंगलोर ग्रामीण, बंगलोर सेंट्रल, चिकबल्लापूर, कोलार या लोकसभा मतदारसंघात आघाडी मिळाली. तसेच हासन व तुकमूर लोकसभा क्षेत्रात जनता दलला आघाडी मिळाली. हासन, तुकमूर, मंड्या व कोलार या लोकसभा मतदारसंघात भाजप एकदम तिसऱ्या स्थानी फेकला गेला. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत मतदानाचा ट्रेंड लोकसभेच्या निवडणुकीत दिसला तर भाजपला तब्बल 17 खासदारांचा फटका बसू शकतो. म्हणजेच भाजपच्या जागा 25 वरून 8 वर घसरू शकतात. मात्र हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की लोकसभा निवडणुका आणि राज्यसभा निवडणुका या भिन्न मुद्द्यांवर लढविल्या जातात आणि निकालांवर परिणाम करणारे घटक देखील भिन्न असतात. कर्नाटक आणि देशाचा माहोल बदलला पण यापुढे 26 वर्ष तो टिकला पाहिजे. काँग्रेसला मिळालेल्या या विजयामुळे कार्यकर्त्यांचे मनोबल वाढण्यास मदत होणार आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांना पराभवाची इतकी सवय असते की ते अनेकदा लढाई सुरू होण्यापूर्वीच हार मानतात. काँग्रेस सत्तेत आल्याने काँग्रेसची ताकद वाढणार आहे. राज्यांमध्ये सत्तेवर आल्याने पक्षाला संसाधने वाढवण्याची संधी देखील मिळाली आहे. राष्ट्रीय पातळीवर विरोधी पक्षांमध्ये काँग्रेसचे स्थान देखील बळकट झाले आहे. भाजपशी लढत देण्यास काँग्रेसच्या क्षमतेबद्दल आता इतर विरोधी पक्षांना शंका करता येणार नाही. भाजप विरोधी पक्षांनी एकत्र काम करण्याच्या कल्पनेला आता अधिक बळ मिळू शकेल.